गुड मॉर्निंग आणि नमस्ते सर्व मित्रांना. गुड मॉर्निंग टू ऑल इंडियन्स वो आर लिविंग इन इंडिया अँड अब्रॉड. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो श्रीकांत इन्फोग्राफिक या यूट्यूब चॅनलवर सुद्धा आहे आणि इकोश्री स्टुडिओ जो आपण आर्थिक साक्षरतेसाठी केला आहे त्या चॅनलवर सुद्धा आहे. तर माझ्या विद्यार्थ्यांचं प्रेम इथं दिसतंय तुम्हाला. माझे विद्यार्थी माझे खूप छान एज्युकेशन त्या वातावरणातील चांगले पार्टनर्स आहेत. प्रत्येक उपक्रम प्रत्येक गोष्ट अतिशय उत्साहाने माझे 6वी 7वीचे वर्ग सतत करत आले आणि जवळपास गेल्या 15-20 वर्षामध्ये अगदी हिंगोली जिल्ह्यापासून ते आज पैठण तालुक्यातील चांगतपुरी या गावापर्यंत खूप छान साथ मुलांनी मला दिली. त्याबद्दल फर्स्ट ऑफ ऑल आय विल थँक ऑल माय स्टुडंट्स. तर आता आजचा हा जो विषय आहे तो आहे आर्थिक साक्षरतेचा. पैशाची साक्षरता मुलांना कळावी यासाठी मी शाळेमध्ये बँकेचा उपक्रम राबवला होता आणि या उपक्रमाअंतर्गत खूप छान मुलांना बरेचसे कन्सेप्ट क्लिअर झाले जे क्रेडिट डेबिट वगैरे असे असतील त्या. आणि आज आम्ही आज फ्रेंडशिप डे आहे तर फ्रेंडशिप डे फक्त बँड्स न बांधता काहीतरी आज वेगळं मिळावं म्हणून मी आज मुलांना आपल्या घरामध्ये जो काही खर्च चालतो त्याचा जमा खर्चाचा हिशोब कसा लिहायचा हे आज मी सांगणार आहे. आणि तो हिशोब सांगितल्यामुळे काय होईल की मुलांना आपल्या घरामध्ये ॲक्च्युली सोर्स किती येतो त्याच्यात खर्च किती होतो त्याचं विश्लेषण करायचं मुलांना कळणार आहे. आणि हे विश्लेषण करणं खूप आवश्यक आहे कारण का रॉबर्ट कियोसाकीचं पुस्तक तुम्हाला माहीत असेल रिच डॅड अँड पुअर डॅड. दॅट बुक इज व्हेरी हेल्पफुल फॉर एव्हरी अगदी स्मॉल किड्स ऑल्सो. सो सगळ्यांनी ते पुस्तक तर नक्की वाचा. रॉबर्ट कियोसाकीचं पुस्तक आहे रिच डॅड अँड पुअर डॅड अगदी मराठीमध्ये उपलब्ध आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मग या आर्थिक साक्षरतेतला सगळ्यात पायाभूत घटक आहे 7वी 8वीपासूनचे जे मुलं आहेत ते. अगदी 9वीला तर तुम्हाला शेअर मार्केटपर्यंतची गोष्ट माहिती आली. माझी तर मनापासून इच्छा आहे की प्रत्येक भारतीय तरुण मित्रांनी शेअर मार्केटच्या गोष्टीचं ज्ञान घ्यावं, म्युच्युअल फंड्सचं ज्ञान घ्यावं, मुळात आपण पैसा कमवतो कुठून आणि पैसा घालतो कशामध्ये याचं ज्ञान घ्यावं. म्हणजे आपण काय होईल की आपल्याकडे काही वेळेस राजकीय नेते असतील किंवा अजून कोणी असेल काही जे चांगले लोक असतील त्यांचं आपण अनुकरण नक्की करायला पाहिजे. राजकारणातील सुद्धा चांगले लोक प्रत्येक क्षेत्रातील चांगल्या लोकांचं चांगल्याच लोकांकडे फोकस करायला पाहिजे. आणि आपला जो वेळ आहे महत्त्वाचा तो व्हॉट्सॲप फेसबुक यावर तुम्ही महत्त्वाचा वेळ जो तुमचा अर्निंग वेळ आहे डे टाईम वेळ आहे तो घालू नये. तुमचा फोकस हा तुमच्या स्वतःच्या तुम्ही सकाळी ठरवलेल्या कामावर असावा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांना पण हे सांगत असतो मी की स्मार्टफोन शक्यतोच तुम्ही तुमच्या पायावर उभा राहिल्यावर नोकरी लागल्यावर स्वतः स्वतःचा पैसा अर्न करायला लागल्यानंतरच खरेदी करा. तोपर्यंत साध्या फोनवर आपलं सगळं चालू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूब असेल किंवा इतर सोशल मीडिया हे सगळे प्लॅटफॉर्म असतील ज्यावेळेस आपल्याला एखादी अडचण येईल एखादी कन्सेप्ट नीट कळत नाही आपल्याला कोणी काउन्सिलिंगसारखं सांगत नाही त्यासाठी त्याचा वापर जरूर करावा. आणि श्रीकांत इन्फोग्राफिकला जो जबरदस्त प्रतिसाद तुम्हाला दिला आहे लवकरच आपण 50,000 सबस्क्रायबरच्या दिशेने जाणार आहोत तो एक मोठा उत्सव मी शाळेमध्ये नक्की साजरा करणार आहे मुलांच्या सोबत. आणि इकोश्री स्टुडिओ हा जो एक नवीन आहे याचं नावच इकोश्री का ठेवलं तर इथं पर्यावरणाचा विचार आहे विद्यार्थ्यांच्या सायकॉलॉजीचा सुद्धा विचार केलेला आहे. आणि मुळात म्हणजे आपल्या भारतातल्या सगळ्या तरुण मित्र असतील म्हातारे असतील मुलं असतील या सगळ्यांनी पैसा ही काय चीज आहे पैशाबद्दलचे खूप मोठे गैरसमज आहेत ते दूर व्हावेत म्हणून हा मी चॅनल सुरू केला आहे. तर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही गोष्टीवर फोकस करून मी काम करतो. एक तर इंग्लिश सब्जेक्ट दॅट वी जस्ट नॉट रीड द इंग्लिश वी शूड स्पीक इन इंग्लिश लँग्वेज बिकॉज इट्स अ लँग्वेज. त्यामुळे इंग्रजी असेल आर्थिक साक्षरता असेल किंवा शाळेमधले कुठलेही उपक्रम असो की मी माझे पालक आणि मुलांच्या मदतीनेच ते संपूर्णपणे पूर्ण करू शकतो. आणि यामध्ये सगळ्यात मोठी मुलाची भूमिका माझे सहकारी देतात माझ्या सर्व शिक्षक स्टाफ आणि पूर्ण राज्यभर पसरलेली मित्रमंडळी. त्यामुळं तुमच्या सगळ्यांचं मी खूप आभारी आहे. तुम्ही माझ्या सर्व विद्यार्थ्यांना नेहमी सपोर्ट करत आले अगदी माझ्या घरापासून माझ्या घरातल्या मंडळींपासून सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला. सो थँक्यू. आणि आज आपण फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन आणि आर्थिक साक्षरतेचं लेजर जे काय असेल काय बनवलं आहे फळ्यावर मी हे नक्की तुम्हाला पाहायला मिळेल ते नक्की पाहा तुम्ही. घरातही तुम्ही एकदम छोट्या छोट्या गोष्टीसाठी मुलांना आपण काही पैसे देतो बचत करायला तर बचत केल्यावर त्यांना ते खर्च कसे करायचे त्यांना त्यांचा हिशोब लागता आला पाहिजे कारण फुकट मिळालेल्या पैशाची किंमत नसते. जेव्हा ते स्वतः कमवतील त्यावेळेस तीच गोष्ट घ्यायला 10 वेळा विचार करतील. सो फिटनेस अवेअरनेस शरीर फिट ठेवणं मन फिट ठेवणं आणि पैसा सुद्धा फिट ठेवणं
आणि दुसरी गोष्ट या देशाला आपण काहीतरी देणं लागतो. कॉमनवेल्थ गेम आत्ताच संपल्यात. प्रत्येक खेळाडू कुठल्याही जाती धर्माचा असो त्याने या देशाचा तिरंगावर लढक फडकवलेला आहे. आपल्याला ती अभिमानाची गोष्ट आहे जेव्हा आपलं राष्ट्रगीत इतर देशात वाजतं. सो आय सॅल्यूट ऑल कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन. अँड बिफोर दॅट, आज 75वा अमृत महोत्सव आहे, त्यामुळं हर घर तिरंगा हा उपक्रम राबवायचा आहे. झेंडा प्रत्येक घरावर फडकला जावा, तो अभिमानाने फडकला जावा. त्या तिरंग्याची आपण काळजी घेऊया, कारण आपण सगळे त्या तिरंगा या ध्वजाच्या अंडर आहोत. आपण सर्व एक आहोत, आपण सर्व भारतीय आहोत. थँक्यू. आणि तो जो भाग मी दाखवणार आहे शाळेमधला उपक्रमाचा, तो नक्की पूर्ण पहा. आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक आणि कॉमेंट्स नक्की करा. कारण मेड फॉर किड्स हा टाकणार नाही आहे मी, कारण हा सगळ्यांसाठीच आहे, त्यामुळे कॉमेंट्स उपलब्ध असतील. तर मित्रांनो, अर्थसाक्षरता जी प्रत्येकाच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ती अर्थसाक्षरतेची पहिली पायरी म्हणजे बऱ्याच लोकांना घरी स्वतःचा हिशोब लिहिण्याची सवय नाही आहे, लिहित नाही किंवा लिहिलं जात नाही किंवा त्याच्यावर जोर दिला जात नाही. परंतु संपत्ती निर्माण करण्यात, टिकवण्यात आणि कमी होऊ न देण्यासाठी आपल्याला जी गोष्ट सावरते ती एक डायरी असते जी घरामध्ये. काही जण दैनंदिन हिशोब साध्या वहीत पण लिहितात. मी इथं फक्त थोडंसं एक डिझाईनसार केलं आहे, मुद्दे मांडले ज्याच्या आधारे तुम्ही तुमच्या घरातला हिशोब अतिशय छान लिहू शकता. मग हिशोब का लिहायचा? तर हिशोब लिहिण्याचे फायदे आहेत की आपला विनाकारण जाणारा जो पैसा आहे तो कळतो कुठल्या कुठल्या आपला पैसा चालला आहे. ॲक्च्युली बऱ्याच वेळा विनाकारण जाणारा पैसा काही जण डायरेक्ट पण लिहित नाहीत, असं पण असतं. काही ना डायरेक्ट फक्त दाखवायचे असतात, तो भाग वेगळा. परंतु सिरियसली जर तुम्हाला पैशाची बचत करणं आणि आपण महिन्याभरामध्ये आपलं उत्पन्न येतं कुठून आणि आपला पैसा जातो कुठं ते जर नीट ठेवायचं असेल जपून, तर त्यासाठी या पद्धतीनेच लिहिलं जावं. याचं रेडीमेड रजिस्टर पण भेटतं भल्या मोठ्या आकाराचं. तुम्ही साधी डायरी करू शकता, साध्या वहीत लिहू शकता. तर मी त्यांना पहिला मुद्दा काय लिहिलं, आपण वर नाव अर्थ साक्षरता आहे, आपण काय म्हणू आपण याला जागृती पैशाच्या बाबतीतली. त्याच्यानंतर दैनंदिन हिशोब किंवा याला जनरली कॉमर्सच्या भाषेत काय म्हणतात, लेजर. काय म्हणतात? लेजर. आणि या लेजरचे भाग केले मी. सिरियल नंबर म्हणजे जो आपण आयटम लिहिणार, शेजारी दिनांक आहे, कोणत्या दिवशी काय खर्च केला तो दिनांक टाकायचा. कारण एक तो महिना संपल्यानंतर आपण जर अरे मागच्या महिन्यात काय खर्च केला ते आपल्या लक्षात राहत नाही जर लिहिलेलं नसेल तर. मग त्या डायरीचं मागचं पान जर आपण उघडलं तर आपल्या कळतं अरे हा 10 तारखेला असं लावतं, 12 तारखेला असं लावतं. कारण काय आहे, मराठी लेखक आहेत फेमस बापू काळेंसारखे. खर्च झाल्याचं दुःख नाही, दुःख कशाचं आहे, हिशोब जुळत नाही त्याचं. हिशोब जुळण्यासाठी आहे, इथं इंग्लिशमध्ये लिहिलं आहे मी पार्टिक्युलर्स. पार्टिक्युलर म्हणजे तपशील, कोणत्या वस्तू पदार्थ आल्या गेल्या डिटेल तुम्ही लिहू शकता. शेजारी डेबिट, ही पण कॉमर्सची बँकिंगची भाषा आहे. डेबिटचा अर्थ होतो पैसे कमी होणं, आपल्या खिशातून जाणं, कळलं. म्हणून याला मांडित आपण इथं खर्च शब्द दिलाय. क्रेडिटचा अर्थ हा शब्द बरतो ऐकतो आपण. क्रेडिट झालं म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे जमा झाली, तर हे क्रेडिट आहे त्याला जमा मार्केट. आणि हे सगळं जमा खर्चाचा हिशोब झाल्यावर जे काही शिल्लक राहतो त्याला बँकेच्या भाषेमध्ये बॅलन्स म्हणतात. काय म्हणतात? बॅलन्स. आणि याला आपण मराठीत साध्या शिल्लक म्हणतो. इथं एक उदाहरण म्हणून टेबल आहे, वाटल्यास आपण याला ऑगस्टचा हिशोब देऊ असं नाव. 2022 या महिन्यात आपल्याकडं मागच्या महिन्यातला जुलैचा खर्च होऊन 1000 रुपये शिल्लक राहिले होते. ओके, असं समजूया. आणि ह्या महिन्यात आपण 8 तारखेपासून सुरू केलं हिशोब. 1 तारीख ते 30 रोज लिहू शकता. पण एका दिवशी जर काही पैसे खर्चही झाले नाही आणि जमाही झाले नाही तर त्या दिवशी विनाकारण लिहायची काही गरज नाही. म्हणजे तुम्हाला वाटेल की 1, 2, 3, 4 सिरियल आले पाहिजे का तारीख, अजिबात काही गरज नाही. इथं आपण काय केलंय, 8 तारीख, इथं 9 आहे, इथं 2 9 आहे, परत इथं 11 आहे, इथं 12 तारीख आहे. पहिल्यांदा आपण 8 तारीख लिहिली, इथं काय लिहिलंय, घरगुती हिशोब. शेंगदाणे किती किलो, किती ग्रॅम, एकदम छोट्याच्या छोटी गोष्ट जरी तुम्ही आणली तर ती लिहिली पाहिजे. 1 किलो साधारण धरलं आपण, याचा भाव आपल्याला माहीत नाही, 110 रुपये हा खर्च झालाय म्हणून त्या कॉलममध्ये आहे. त्या तारखेला एवढीच वस्तू आणली, पैसे खर्च झालेत, जमा त्या तारखेला काहीच झालं नाही म्हणून बॅश आहे. मी 890 रुपये आले तर पहिले शिल्लक 1000 रुपये होते जुलै महिन्याचे शिल्लक.
त्या 1000 रुपयातून 110 रुपये वजा झाले, कमी झाले, म्हणून हे शिल्लक आहे. मग दुसऱ्या दिवशी हिशोब कसा असेल, 9 तारखेला काय आणलं, गुळ आणला 2 किलो, आणला 2 किलो 50 रुपये किलो भाव धरला, म्हणून 100 रुपये लिहिले. त्या दिवशी पण कुठले पैसे आपल्या घरात आलेले नाही, इन्कम झालेला नाहीये. तर एक्सपेंडिचर हा एक शब्द आहे खर्चाला, लक्षात ठेवा, एक्सपेंडिचर इन्कमच्या विरुद्ध खर्च. आणि मग 890 मधून हे 100 गेले, म्हणून 790 शिल्लक. 9 तारखेलाच काय झालं, समजा हे सकाळी खर्च झाला 11 वाजता, आणि 4-5 वाजता मार्केटमधून आपण काय वस्तू, एक तर धान्य विकलं किंवा दुधाचे विक्रीचे पैसे आले, तर ते पैसे 9 तारखेलाच मिळाले, म्हणून आपण खाली तारखा अगोदर मांडून ठेवायच्या नाहीये. 9 तारखेलाच पैसे जमा झाले, पैसे आले, ते उत्पन्न झालं आपलं, म्हणून खर्चामध्ये डॅश येईल, आणि जमामध्ये ते 5000 रुपये आले, म्हणून 5000 टाकले. मग हे जमाचे 5000, खर्च तर 0 आहे, मग हे जमा आणि प्लस हे पहिले 790 किती झाले, इथं 5790 रुपये हा झाला डॅश. ओके, आता 11 तारीख आली, 10 तारखेला काही खर्च झालेला नाही, जमा झाले नाही. 11 तारखेला खर्च केला आपण, कशावर खर्च केला आपण, रजिस्टर आणले आपण 10 रजिस्टर, 1 रजिस्टर 50 रुपयाला होतं, 10 रजिस्टर किती रुपयाला, 500 रुपये खर्च. मी बरोबरचे पुढे डबल 0 का मानले, बरं काय पैसे, आणि हे रुपये माहिती आहे ना, 100 पैशाचा 1 रुपया. ओके, जमाच्या दिवशी काही झालं नाही, 5790 मधून 500 रुपये गेले, 5290 बरोबर. त्याच्यानंतर 12 तारखेला खर्च झाला दवाखाना, आजारी पडले घरामध्ये, दवाखान्याचं नाव लिहू शकता, कुठल्या हॉस्पिटलला गेले, त्याचाही फायदा आहे, फक्त हिशोब केला तर फायदा नाही, नेक्स्ट टाइम जर आजारी पडले तर आपण मागं कोणत्या दवाखान्यात गेलो, त्या दवाखान्याचं नाव, आजारी कोण पडते, लिहा वाटल्यास, माता होता का बारीक होतं का कोण होता, कळलं, त्याचं नाव टाकायचं डायरेक्ट, कळलं, दवाचं नाव आजारी पडले. तर इथं त्या दवाखान्याचं बिल झालं 1200. ओके, जमा त्या दिवशीचा खर्च काही झालेला नाही, डॅश येईल, 5290 मधून 1200 रुपये गेले, किती राहिले शिल्लक, 4090 रुपये शिल्लक राहिले. आता अशा रीतीने हा महिना संपला असं समजूया आपण, ही महिन्याची थोडक्यात आता शेवटची तारीख आहे असं समजू. ओके, 31 ऑगस्ट महिना समजा, हिशोब कसा करायचा, इथे तुम्ही तारखेच्यात काही लिहिणार नाही, तपशील मध्ये काही लिहिणार नाही, कारण की वस्तू जे नावाची बेरीज होत नसते, अंकाची बेरीज होते. हा इथं मात्र इथून पुढे महत्वाचं कारण, महिना संपला, डेबिट जेवढा खर्च या सगळ्यांची बेरीज करायची, काय फायदा याचा केल्यावर, त्या महिन्यात किती खर्च झाला तो खर्चाच्याच कॉलम मध्ये आला. आता किती खर्च झाला आपला, 00 शेवटी 0, नंतर दशक 1 1, 3 नंबरला कोण आहे, शतक 1 2 2 आणि 5 7 7 2 9, आणि पुढे हजाराच्या घरात एकच आहे, म्हणजे ह्या महिन्यात खर्च 1910 रुपये. ओके, जमा रक्कम किती आहे या महिन्यात, 5000. याच्यावरून आपल्याला काय दिसतंय, जमा रक्कम जास्त आहे खर्च रकमेपेक्षा, म्हणजे बॅलन्स हा जास्त राहणार, बॅलन्स राहिलेला आपोआप जसा तसा खाली येणार, कळलं, तिला काही खर्ची गरज नाही, गाडीला वजाबाकी करून चालायचं सगळं, डायरेक्ट शेवटचा जो आकडा असेल तो सुद्धा शिल्लक, जर याची आणि याची बेरीज केली तर इतकं उत्तर यायला पाहिजे.